Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीमध्ये पूरग्रस्त बाधितांची आज भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. आपल्यासोबत काही पूरग्रस्त बाधित असलेले नागरिक आहेत. काय सांगितलं तुम्हाला? भेटणार तुम्हाला, सगळं भेटणार. आम्ही सोयी करतो, सगळं भांडी कपडे आणून देत. त्यांची घरात पाणी आले म्हणून बोललो, तर हा आमच्या घरात आलं पाणी, सोयी करतो तुम्हाला म्हणून बोललो. तेवढंच मुख्यमंत्रींनी. बरं, किती वेळ बोलले? काय दोन तीन वेळा बोललो. दोन तीन वेळा बोललो. काय म्हणले? 15-20 मिनिटं बोलले. ते म्हणले की आम्ही 40 वर्ष झाले एका जागे. 40 वर्ष झाले. त्या म्हणले की रूम बांधून देणार आहे म्हणले. बर, म्हणजे 45 वर्ष झालं तुम्ही त्या ठिकाणी राहत आहे. दरवर्षी पाणी येत. बर, दरवर्षी प्रॉब्लेम आहे. दरवर्षी पाणी येत. काय म्हटले सीएम? बांधून देते म्हणलं. काय म्हणते? आम्हाला 45 वर्ष झाले साहेब, आम्हाला घरी बांधून दे. बांधून देते म्हणलं. आम्हाला लय वैतक येते, पाणी मध्ये सारखं असते. आम्हाला घरी बांधून द्या पक्का. आता दोन वेळेस पाऊस झाला, दोन्ही वेळेस तुम्हाला असं शाळेमध्ये काय भेटत नाही आम्हाला? सदर नाही, काय नाही, कुणाला भेटते, कुणाला नाही भेटते. 4 दिवस काय नाही आमचं घर. बरं, आज किती वाजले बसलो बसला होता तिथं? सकाळी पासून 4 दिवस झाले इथे. सगळे कपडा पिपडा. नाही नाही, पण मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून किती वाजल्यापासून बसला होता? काही खाल्लं का? काही वडापा दिले. वडापा दिले. काय नाही दिले, वडापा दिले. कोणाला नाही गेलत. वडापाव दिला, तेवढं देऊन रघुने दिलं, तेवढं दिलं, तेवढं देऊन बोलून. बोला सर. आम्ही 40 वर्षापर्यंत येतो, नदी पात्र राहतोय. आम्हाला शासनाने कुठले आम्हाला कुठली मदत केला नाही. दरवर्षी पाऊस येतोय आम्हाला. एवढं 2-4 दिवस येऊन राहतो आम्ही. येतात एवढं कारण पडत होतो. बाकीचं कायमस्वरूपी आम्हाला पर्याय काय नाही देत. मुळेनगर. मुळेनगर सांगीमध्ये. सांगीमध्ये मुळेनगर. मग काय तुम्ही मानला असेल ना प्रश्न त्यांना? म्हटलं पण एवढं लोक साहेबांना हा म्हणलं करतो म्हणलं. आता काय बघू. आता बरं, आश्वासन दिले. आश्वासन तर दिलंय. आता सध्या करून देतो म्हणलं. या मुला बाळांसह किती वाजल्यापासून बसला होता तुम्ही आज इथं? आज नाही, 3 दिवस झाले. तर 3 दिवस झाले. परवा रात्रीपासून काल रात्री 8 दिवस. 3 दिवस झाले. मग आता पाणी ओसरलं की नाही तिथलं? पाणी का थोडं कमी झालं. आता कमी झालं, थोडं कमी झालं. आमची तर लेबर कावणी विठ्ठल महाराज मंदिर आहे आमची. पण नाकाची राहते मी. पण आम्हाला आता आता कुठे जात आहे की तिकडे राहायला की इथेच थांबणार आहात? नाही, आता प्रशासनाने थांबा म्हणलं तर आम्ही थांबणार. त्यांना जा म्हणलं तर जाणार राहायला. त्याने सांगितलं तसं ऐकणार. आता तर हे पूरग्रस्तांच्या भावना आहेत. गेल्या 45 वर्षापासून ते मुळानगर भागात राहतात आणि त्या ठिकाणी नेहमीच पूर परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामुळं हा जो प्रश्न आहे तो मुख्यमंत्र्यांकडे मांडलेला आहे. आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं आहे की त्या ठिकाणी त्यांना रूम बांधली जाईल इतर ठिकाणी. त्यामुळं हा जो प्रश्न आहे तो सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबईतच पिंपरी चिंचवड, पुणे.